गुलबर्गा शहर के गंज रोड पर एपीएमसी गेट के सामने पिछले कई दिनों से ड्रेनेज ब्लॉक हुआ है और रोड पर ड्रेनेज का गंदा बदबूदार पानी जमा होने से रोड काफ़ी ख़राब हो गई है, जिसकी वजह से लोगों को काफ़ी परेशानी हो रही है। हर रोज़ इस रोड से गुजरने वाले लोग यहां गिर रहे हैं और लोगों का काफ़ी नुकसान हो रहा है। आम आदमी पार्टी के सर्वे के दौरान एक मोटरसाइकिल पर सवार दो लोग यहाँ गिर गए और एक साइकिल रिक्शा का टायर बेंड हो गया है। साइकिल रिक्शा वाला शख्स काफ़ी गरीब है और टायर बेंड होने की वजह से इसके आंख में आंसू आ गए हैं। हर रोज़ हो रही तकलीफ़ों को देख लोगों ने एडमिनिस्ट्रेशन और इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव से कई बार कंप्लेंट्स की, पर कोई रिस्पांस नहीं मिला। फिर कुछ लोगों ने आम आदमी पार्टी लीडर से अपनी तकलीफ़ सुनाई और सज्जाद अली इनामदार एंड टीम ने यहाँ सर्वे कर इमीडिएट एडमिनिस्ट्रेशन से इस प्रॉब्लम को सॉल्व करने का डिमांड किया है। सज्जाद अली इनामदार और शरण आईटी ने इस मौके पर गुलबर्गा हेडलाइंस के जरिए एडमिनिस्ट्रेशन और इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव के खिलाफ बयान जारी कर कहा, आर्टिकल 371J आने के बावजूद अब तक गुलबर्गा शहर को डेवलप नहीं किया गया है। गुलबर्गा शहर की हालात किसी देहात से भी बदतर हो गई है और कई फंड आने के बावजूद अब तक शहर को डेवलप नहीं किया गया। शहर की आवाम इलेक्ट्रिसिटी, ड्रिंकिंग वाटर, रोड, ड्रेनेज के इशू से बेहद परेशान है और MLA MP डेवलपमेंट के वादे कर गायब हो गए हैं। आम आदमी पार्टी लीडर्स ने मजीद कहा, अगर लोग आम आदमी पार्टी को वोट देंगे तो दिल्ली की तरह गुलबर्गा शहर को भी स्मार्ट सिटी बनाया जाएगा। आज गुलबर्गा शहर में मेन रोडों पर जगह जगह खड्डे हैं, नालियां एक दूसरे में लिंक नहीं हैं, इसकी वजह से बारिश का पानी, नाली का पानी सारा रोडों पर बह रहा है। हम आज गुलबर्गा शहर के नेहरूगंज APMC रोड चंद्रमोहन होटल के पास कॉर्नर पे मुआयना किए। यहाँ पर इस कॉर्नर पे बहुत बड़ा खड्डा है, इस खड्डे में पत्थर वाली मुरुमला के डाले हैं, जिसकी वजह से बहुत सारे लोग जो है ना रोज़ यहाँ पर टू व्हीलर, थ्री व्हीलर वाले गिर रहे हैं, पड़ रहे हैं। टू व्हीलर वाले चिक्कड़ के पानी में गिर के फिर वैसे ही उठ के गंदे होके चले जा रहे हैं। जब हमारे गुलबर्गा और नॉर्थ कर्नाटका को आर्टिकल 371J आया तो हम खुश हुए थे कि गुलबर्गा शहर के तमाम ऐसे प्रॉब्लम सॉल्व होंगे और गुलबर्गा शहर एक मॉडल शहर बनेगा, खूबसूरत शहर बनेगा, स्मार्ट सिटी बनेगा। स्मार्ट सिटी बनने के बजाय एक देहात की हालत जो है ना यहाँ पर तसव्वुर हुई है। यहाँ पर कहीं भी जाओ रोडों पर खड्डे हैं, लाखों करोड़ों रुपये खर्चा हो रहे हैं KKRDB से, कॉरपोरेशन से, SFC से, 12th फाइनेंस, 13th फाइनेंस, 14th फाइनेंस से, कहाँ जा रहे हैं ये पैसा समझ में नहीं आ रहा। कुछ दिन पहले हम पुलिस स्टेशन, गंज पुलिस स्टेशन, अभी सबावर पुलिस स्टेशन है उसका नाम, उस यहाँ पर एक गड़े थे, फिर हम एहतजाज करने के बाद उसको रिपेयरिंग किए, मेटलिंग किए, यहाँ पर आके देखते हैं आज हमारे सामने एक साइकिल रिक्शा वाला जो सामान डाल के, बैग डाल के वो गड़ों में से गया तो उसके साइकिल रिक्शे के तीनों पहिए जो है ना ऐसा मुड़ गए, बींगे हो गए। तो बेचारा अपने आँखों से आंसू निकाला। अब 2-3 हज़ार रुपये इसका खर्चा आता है रिपेयरिंग दुरुस्त करने का, ये मैं कहाँ से लाऊँ, मैं सिर्फ 200-300 रुपये कमाता हूँ रोज़ और बच्चों का पेट पालता हूँ। भी एक ज़यीफ़ है, 60-65 साल का, ट्राई व्हीलर का, यानी हमारी हालत कैसी है बोले तो। फिर हम बोल रहे हैं हम हवाई जहाज़ में जा रहे हैं, हम क्या इसमें जा रहे हैं, उसमें जा रहे हैं, कहाँ जा रहे हैं। पहले ये लोगों को खाना नहीं है, 60-65 साल का एक शख्स, ज़यीफ शख्स जो है ना आज थ्री व्हीलर में क्या बोलते हैं गाड़ी खींच के सामान ले जा के मजदूरी कर रहा है। तो हमारी हालत कितनी खस्ता है ये हमारे सियासतदान को मालूम नहीं हो रहा।
उमेश यादव, श्री उमेश यादव जी एमपी गुलबर्गा के शहरी, गुलबर्गा डिस्ट्रिक्ट के लोग जो है ना उनको वोट देकर चुने। उनकी नज़र गुलबर्गा पे है कि नहीं, बिल्कुल कहाँ रहते मालूम नहीं, क्या उन्हें रोज़ फिरते नहीं शहर में, ऐसे लोग दिखते नहीं, खड्डे दिखते नहीं, पानी दिखते नहीं, क्या तुम एडमिनिस्ट्रेशन को बोल नहीं सकते, क्या तुम कॉरपोरेशन कमिश्नर को बोल नहीं सकते। और दूसरी रही बात हमारे नॉर्थ के MLA मैडम मोहतरमा, हमारी बहन कनीस फातिमा साहिबा, उनके यहाँ तो कौन सियासत चला रहा है, कौन एडमिनिस्ट्रेशन चला रहा है, कौन देख रहा है, कौन किसको कंट्रोल कर रहा है, कोई ऑफिसर पे कंट्रोल नहीं है। हर जगह पानी बह रहा है, लोग परेशान हैं, लाइट से परेशान, नल पीने के पानी के से परेशान, रोडों से परेशान, खड्डों से परेशान, नालियों से परेशान, परेशान परेशान परेशान, हल कैसा है इसका। तो आज आम आदमी पार्टी हम तैयार हैं, आवाम से गुजारिश करते हैं, जैसा हमने दिल्ली में मॉडल दिया, मॉडल गवर्नेंस दिया, तमाम फैसिलिटीज़ दी, पंजाब में उस देखकर आवाम ने आम आदमी पार्टी को चुना। अब बारी कर्नाटका की है और गुलबर्गा नॉर्थ की है। गुलबर्गा नॉर्थ के और गुलबर्गा सिटी के तमाम लोगों से मैं अदबन गुजारिश करता हूँ, आज अगर कोई पार्टी आपकी खिदमत कर सकती है, अगर कोई पार्टी का लीडर आपकी खिदमत कर सकता है, आपके शहर को नंबर वन शहर बना सकता है, आपके शहर को स्मार्ट सिटी बना सकता है, वो सिर्फ आम आदमी पार्टी से हम बना सकते हैं, ये मैं वादा करता हूँ आप, ये मेरा चैलेंज है, ये लोग नहीं कर सकते। हमको परसेंटेज नहीं चाहिए, आपकी खिदमत का मौका चाहिए, हमको किसी की तरफदारी नहीं चाहिए, हर गरीब की खिदमत का मौका चाहिए। अगर अल्लाह ताला मौका दिया तो इंशाल्लाह इस गुलबर्गा शहर को जो है ना इंडिया के नक्शे में एक खूबसूरत शहर यानी मॉडल शहर बना के बताएंगे, ये आम आदमी पार्टी का वादा है। इवतिन दिवस ऐन नाव कलबुर्गिया हृदय भाग, कलबुर्गी नॉर्थ असेंबली क्षेत्र हृदय भाग गंज प्रदेश APMC एंट्रेंस गेट हत्र होगिद्वि, ಏನಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಥರ ಕೆಲಸ ಆಗಿದೆ ಕಲಬುರಗಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ನಾರ್ತ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಅಂತ ನೋಡೋಕ್ಕೂ ಹೋಗಿದ್ವಿ, ಮತ್ತು ಜನರ ತೊಂದರೆ ನೋಡೋಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ವಿ. ಆ ರೋಡ್ ಯಾವ ಥರ ಆಗಿದೆ ಅಂತಂದರೆ ಆ ರೋಡ್ ತುಂಬ ನೀರು, ಏನು ಮಳೆ ಬಂದು ನಿಂತು 4 ದಿವಸ ಆಯಿತು ಅಂದ್ರೂ ನೀರು ತುಂಬ ತುಂಬ ಹೋಗಿದೆ. ಆ ಏನು 2 ನಾಲಿ ಬರುತ್ತೆ ಡ್ರೇನು, ಆ ಡ್ರೇನು ಅದಕ್ಕೆ ಕಂಟಿನ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಯಾವ ಥರ ಇದೆ ಅಂದರೆ ಆ ಕಂಟಿನ್ಯೂಷನ್ ಮಾಡಲ್ದೇ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದು ರೋಡ್ ಮೇಲೆ ಪೂರ ಬಂದು ನೀರು ನಾಲಿದು ಬಂದು ನಿಲ್ತಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಆ ರೋಡ್ ಪೂರ ಖರಾಬಾಗಿ ಹೋಗಿದೆ, ಜನರು ಅಲ್ಲಿ ಓಡಾಡೋಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಅದು APMC ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಗೇಟು, ಅಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ APMC ಒಳಗಡೆ ಒಂದು 300-400 ಅಡತಿ ದುಕಾನ್ ಇದೆ, ಒಂದು 200 ಏನು ಟ್ರೇಡರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಒಂದು 100 ಕಿರಾಣಿ ಹೋಲ್ಸೇಲ್ ದುಕಾನ್ ಇದೆ, ಟೋಟಲ್ ಆಗ್ರೋ ಕೆಮಿಕಲ್ ದುಕಾನ್ ಸೇರಿ ಒಂದು 1,000 ನಿಯರ್ಲಿ ದುಕಾನ್ ಇದೆ. ಹಾಂ, ವರ್ತಕರು ಇದ್ದಾರೆ, ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡೋರು ಅಲ್ಲಿ ಡೈಲಿ ಒಂದು 5,000-6,000 ವೆಹಿಕಲ್ ಮೂಮೆಂಟ್ ಇದೆ. ಒಂದು ರಿಕ್ಷಾ ಇರ್ಬೋದು, ಆಟೋ ರಿಕ್ಷಾ ಇರ್ಬೋದು, ಕಾರ್ ಇರ್ಬೋದು, 2-ವೀಲರ್ ಇರ್ಬೋದು, ಸೈಕಲ್ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತು ಟಮ್ಟಮ್ ಇರ್ಬೋದು, ಲಾರಿ ಇರ್ಬೋದು, ಸೇರಿ ಒಂದು 5,000-6,000 ಸತಿ ವೆಹಿಕಲ್ ಮೂಮೆಂಟ್ ಇದೆ. ಅಷ್ಟಿದ್ರೂ ತಾವು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನೋಡಿ ಜನರು ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬಿದ್ದು ಕೈಕಾಲು ಮುರ್ಕೋತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಗಾಡಿ ಖರಾಬಾಗ್ತಾ ಇದೆ. ತಮ್ಮ ಎದುರೆ ನಮ್ಮ ಕಣ್ಣೆದುರೆ ವಿಡಿಯೋ ಮಾಡುವಾಗ ಒಬ್ಬರು 2-ವೀಲರ್ ಮೇಲೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು, ಒಬ್ಬ ಗಂಡಸು ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಮಗು, ಇಬ್ಬರು ಬಿದ್ದರು ಆ ನೀರಲ್ಲಿ. ನಾವೇ ನೋಡಿ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ ಅಂದರೆ ಆ ಥರ ಹಾಲತ್ತಿದೆ. ಮತ್ತು ಒಬ್ಬರು ಸೈಕಲ್ ರಿಕ್ಷಾ ಏನಾಯ್ತಂತಂದರೆ ಅವರು ಸಾಮಾನು ತುಂಬ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು, ಅದು ಪಯ್ಯ ಪೂರ ಮುರಿದಿದೆ ಆ ರೋಡಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ. ಈ ಥರ ಖರಾಬ್ ಹಾಲತ್ತಿದೆ. ಆ ರಿಕ್ಷಾದವನು ಹೇಳ್ತಿದ್ನು, ಸರ್ ನಾವು ದಿನ ಒಂದು 200 ರೂಪಾಯಿ ಗಳಿಸ್ತೀನಿ, 100-200 ರೂಪಾಯಿ, ನನಗೆ 2,000 ರೂಪಾಯಿ ಎಲ್ಲಿಂದ ತರಲಿ, ರಿಪೇರಿ ಮಾಡಿಸ್ಲಕ್ಕ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಉಪವಾಸ ಇರ್ತಾರಂತ. ನಮ್ಮ ನೋಡಿ ಕರುಳು ಕಿತ್ತು ಬಂತು. ಏನಂದರೆ ನಾವು ಕಂಡಮ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಏನು ಶ್ರೀಮತಿ ಖನಿಜಾ ಫಾತಿಮಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ಏನು ನಾರ್ತ್ MLA ಇದ್ದಾರೆ, ತಾವು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ದೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಸುಮ್ಮನೆ ಕಾಲಹರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ತಮ್ಮ ಮನೆ ಇರೋದು ಸೌತ್ ನೋಬಲ್ ಸ್ಕೂಲ್ ಹತ್ರ,
ತಾವು ಇರೋದು ಸೌತ್ ಅಲ್ಲಿ ಎಸಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತೀರ ತಾವು ಇಲ್ಲಿ ಕಲಬುರಗಿ ನಾರ್ತ್ ಜನತೆ ಏನು ತೊಂದರೆ ಇದೆ ತಕ್ಲೀಫ್ ಇದೆ ಅಂತ ನೋಡೋಕೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ ಬರೋದು ಇಲ್ಲ ಹಾಂ ಕಲಬುರಗಿ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಡೈಲಿ ಒಂದು ಎರಡು ಚಕ್ಕರ್ ಆದರೂ ಕಲಬುರಗಿ ನಾರ್ತಲ್ಲಿ ಬರಬೇಕು ಬರೋದೇ ಇಲ್ಲ ಯಾವುದಾದ್ರು ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಬರೋದು ಅಟೆಂಡ್ ಮಾಡೋದು ಹೋಗೋದು ಯಾವ ಥರ ಅಂದರೆ ಒಂದು ಪಿಕ್ನಿಕ್ ಆದಂಗೆ ಆಗಿದೆ ತಮಗೆ ನಾರ್ತ್ ಬರಬೇಕಂತಂದರೆ ಇದು ಕಲಬುರಗಿ ಜನತೆ ಕಂಡಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ನಾವು ಕಂಡಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ತಮ್ಮ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕೆಲಸ ಯಾವ ಥರ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಈ ಪಾಠ ಮುಂಬರುವ ಎಲೆಕ್ಷನ್ದಲ್ಲೂ ಕಲಬುರಗಿ ಜನತೆ ತಮಗೆ ಕಲಿಸುತ್ತಾರೆ ಯಾಕಂದರೆ ಕಲಬುರಗಿ ಜನತೆ ಒಂದು ಹೋಪ್ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಗುಡ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೆಲ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಧಿಕಾರ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ಅದು ಈ 4 ವರ್ಷ 3 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಹುಸಿಯಾಗಿದೆ ಜನರು ಪರಿಪರಿಯಾಗಿ ಕಷ್ಟ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೂ ಕೂಡ ತಾವು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಜಸ್ಟ್ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಅಧಿಕಾರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಇರ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಎ ಸಿ ರೂಮಲ್ಲಿ ಈ ಥರ ಆದರೆ ಜನರ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ತಾವು ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಒಬ್ಬ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಒಂದು ನಾರಿ ಆಗಿಬಿಟ್ಟು ತಮಗೇನು ಕನಿಕರ ಕಾಳಜಿ ಮತ್ತು ವಾತ್ಸಲ್ಯ ಪ್ರೀತಿ ವಾತ್ಸಲ್ಯ ಇರ್ತದೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಹಾಂ ಆ ಕನಿಕರೆ ಕಾಳಜಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಆದಮೇಲೆ ಆ ಕಾಳಜಿ ಕನಿಕರೆ ಹೋಗಿದೆ ತಾವು ಕಠೋರ ಆಗಿದ್ದೀರಾ ಈ ಮೂಲಕ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಕಲಬುರಗಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮೈಂಡ್ ಇರುವಂಥ ಕಲಬುರಗಿಯ ಜನತೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡುವಂಥ ಎಲ್ಲ ಚುನಾಯಿತ ಪ್ರತಿನಿಧಿಯನ್ನು ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮುಂಬರ ದಿನದಲ್ಲಿ ಅದು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದಿಂದ ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆ ಲೀಡರ್ ನಮ್ಮ ಸಜ್ಜಾದ್ ಅಲಿ ಇನಾಮ್ದಾರ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಆಗುತ್ತೆ ಮುಂಬರ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಮತ್ತು ನಾವು ಇದು ಹೋರಾಟ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಮುಂಬರ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟನೂ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಜೈ ಹಿಂದ್ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ